कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या, अर्थात फास्ट न्यूज. कोल्हापूरचे ज्येष्ठ लेखक आणि माजी सैनिक एम डी देसाई यांनी आदिवासी जीवनव्यवस्थेवर आधारित नागा नरेश हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 1 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता, मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा निर्णय लागू असल्यामुळं देसाई यांनी घरातच पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यांची कन्या मीनाक्षी केसरकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आलं. यावेळी लेखक मुरलीधर देसाई, इंदिरा देसाई उपस्थित होत्या. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळे बहुतांश नागरिक महिला घराबाहेर पडत नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांना लागणारे सॅनिटरी नॅपकिन बऱ्याचदा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कळंबा इथल्या नारी सिद्धी फाउंडेशनच्या वतीनं सॅनिटरी नॅपकिन मोफत घरपोच देण्याचा उपक्रम राबवण्यात आलाय. ज्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनची गरज आहे अशा महिलांनी 87 93 57 57 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूर शहरालगत असलेल्या आरके नगर परिसराला आता कचऱ्यानं विळखा घातलाय. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. कचरा टाकण्यासाठी कंटेनर नाही आणि उचलण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही अशी अवस्था आरके नगर परिसराची झाली आहे. कचरा साचून राहिल्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ नये याकरिता महापालिका प्रशासनानं परिसरातील कचरा तातडीनं उचलून आरके नगर कचरा मुक्त करावा अशी मागणी नागरिकातून होतीये. दरवर्षी संभाजी महाराज बलिदान मास सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं हा सोहळा झाला. 4 शंभू भक्तांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा पूजाविधी पार पडला. स्मारकाला पुष्पहार घालून आणि ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, संभाजी जाळ स्तोत्र म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सांगता करण्यात आली. यावेळी ओंकार शिंदे, संभाजी साळुंखे, आकाश गुरवळ, वीरेन पाटील, शुभम आयरेकर उपस्थित होते. रिंग रोड वरून आरके नगर कडे जाताना आयआरबी कंपनीनं टोल नाका उभा केला होता. हा टोल नाका तिथून हटवण्यात आलाय, मात्र केबिनसाठी बांधण्यात आलेले सिमेंटचे कठडे तसेच ठेवण्यात आलेत, त्यामुळे वाहनधारकांना या कठड्यांचा अडथळा होतोय. विशेषतः रात्रीच्या वेळेस हे कठडे दिसत नसल्यानं त्याला धडकून छोटे मोठे अपघात होत आहेत, त्यामुळे प्रशासनानं हे कठडे इथून हलवावेत अशी मागणी होतीये. कोल्हापुरातील सुर्वेनगर इथं सई फाउंडेशनच्या वतीनं नागरिकांना मोफत मास्क वाटण्यात आले. अभिजित खतकर, शामराव केळुसकर, सुनील रसाळ, सचिन परीट, हर्षद बारड, राहुल शिंदे, किशोर देसाई या कार्यकर्त्यांनी हे मास्क वाटप केले. परिसरातील महिला बचत गटांकडून हे मास्क बनवून घेतले होते, त्यामुळे महिलांच्या हातालाही काम मिळाल्याचं फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलं. कोल्हापुरातील संध्यामठ गल्लीतील सविता ज्योतिराम नलवडे यांचं 10 दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या उत्तर कार्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेतून सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय नलवडे कुटुंबियांनी घेतला. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांच्या नियोजनानुसार पंचगंगा स्मशानभूमीला 8,500 शेणी, एक ताडपत्री आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली. यावेळी ज्योतिराम नलवडे, संजय नलवडे आणि अजय नलवडे, विजय नलवडे, हेमंत नलवडे, शामराव कापसे, नंदकुमार खडके उपस्थित होते.